नमस्कार बी सी ए न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी क्षेतिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते दर्शको हो आज आपण जाणून घेणार आहोत अशा पर्यटक स्थळाबद्दल जे नागपूरपासून अगदी जवळ आहे आणि जिथे अतिशय सुंदर असं सुप्रसिद्ध रामाचं मंदिर देखील आहे नक्कीच नागपूरपासून अंदाजे पन्नास किलोमीटर अंतरावर रामटेक हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे राम वनवासत असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले नागपूरपासून काही अंतरावर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे आणि त्यावर श्री प्रभूंचे सुमारे सहाशे वर्ष जुने असे राम मंदिर आहे येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते राम मंदिर परिसरात एक विशाल नदी असून श्री गणेशाचे पुरातन असे मंदिर आहे जवळ यादवकालीन कर्पूर बावडी असून हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील शिखर आहे चला तर अधिक जाणून घेऊया कर्पूर बावडी बद्दल कर्पूर बावडी ही यादवकालीन असून बाराव्या तेराव्या तेरा शतकातील आहे हे माडपंथी स्थापत्य शैली असून येथील शिखर भूमीच्या शैलीतील आहे कर्पूर बावडीचा उल्लेख जर बघितला तर रामटेकगड मंदिरातील लक्ष्मण मंदिरातील शिलालेखात कर्पूर बावडी अशी नावे त्या शिलालेखात आढळतात या ठिकाणी सप्त मातृका म्हणजे सात मूर्त्या असल्यामुळे याला शाक्त परंपरेशी देखील जोडले गेले आहे कर्पूर बावडी येथील मंदिराची स्थापना ही नेमकी केव्हा केली गेली के याची स्पष्ट रूपात माहिती नसली तरीही हे त्यावेळेस मोठं वैष्णव तीर्थक्षेत्र असल्याचं कळत या ठिकाणी वेगवेगळी दशावतार मंदिरे होती ही मंदिरे अंदाजे सोळा वर्षे जुनी असून वकाटक काळातील असल्याचं कळतं आणि कर्पूर बावडी येथील मंदिराची स्थापना वैष्णव मंदिराच्या स्वरूपात इसवी सन सोळाशे वर्षापूर्वी झाली आणि जसा जसा काळ बदलत गेला या ठिकाणी आणखी मंदिरांची निर्मिती होत गेली आणि त्यातूनच कर्पूर बावडीची निर्मिती झाली असावी असे संशोधकांचे म्हणणे आहे मंदिराच्या वरील भागात काही खोल्या आहेत परंतु त्याचा नेमका उपयोग कशा व्हायचा याबद्दलची ठोस माहिती कोठेही नोंदविल्या गेलेली नाही कर्पूर बावडी बद्दल अधिक सांगायचं झालं तर अतिशय नयनरम्य आणि शांत असा हा परिसर आहे आणि याला जोड म्हणून बावडी आणि बावडीच्या भवती दगडांनी बनलेली मंदिरं हे दृश्य काही औरच आहे जरी कर्पूर बावडी नावारूपाला आलेलं नसेल तरी येथे पर्यटकांची चांगलीच वर्दळ बघायला मिळते सोबतच इथे आजकाल प्री वेडिंग शूट देखील केल्या जातात तर मंडळी कर्पूर बावडीबद्दल बद्दल आपण माहिती बघितली केवढा हा प्राचीन इतिहास आपण बघितला की कर्पूर बावडीला लाभला आहे त्या काळात आजच्या सारखी यंत्रसामग्री नसताना उत्कृष्ट कोरी काम असलेल्या प्रचंड वास्तू निर्माण करणे सोपे नव्हते आणि आज त्या वास्तूंची दुर्दशा बघता त्या परिसरातील लोकप्रतिनिधी पुरातत्व विभाग आणि पर्यटकांचं देखील या वास्तूंची जोपासना करणं हे कर्तव्य नाही का दर्शक हो आपल्या देशाला महाराष्ट्राला एवढा प्रगल्भ असा इतिहास लाभला आहे आणि त्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आज आपण ज्या स्थितीमध्ये बघतो त्यावरून असं नाही का वाटत इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंचे जतन करणं हे सरकारचं पुरातत्व विभागाचं कर्तव्य आहे तसेच तुमचे आणि आमचे देखील आहे कपूर बावडी आपण सगळ्यांनीच फोटोज मध्ये किंवा इतर सगळ्यांकडून आपण ऐकलं असेल बघितलं असेल पण इतिहास मात्र आपल्याला इतकं काही याबद्दल कळत नाही तर कपूरवावडी ही पहिले तर यादवकालीन आहे म्हणजे बाराव्या तेराव्या शतकातली हेमाडपंथी इथली स्थापत्य शैली आहे तर भूमिजा प्रकारचे इथले शिखर भूमिजा शैलीत मोडतात आणि कपूरवावडीचा जो पहिला उल्लेख आपल्याला सापडतो तो, तो म्हणजे लक्ष्मण मंदिरात वरती रामटेक गड मंदिरात लक्ष्मण मंदिरमध्ये असलेला शिललेखात तो पण यादवकालीन आणि बाराव्या तेराव्या शतकातला त्यात आपल्याला समजतं की कर्पूर वाव कर्पूर बावली किंवा कर्पूर बावली जे आपण आत्ता याला वेगवेगळ्या नावाने संबोधतो तर ते आपल्याला तिकडून एक ही माहिती मिळते आणि सप्तमातृका एक सप्तमातृका असल्यामुळे इथे सात मूर्त्या देवीच्या ज्या असतात त्या असल्यामुळे याला नेहमी शाक्त परंपरेशी याला संबोधलं गेलं आहे शाक्त परंपरेकडे याला वळवलं गेलेलं आहे पण वाव आणि हे जे स्टेपवेल्स आपण म्हणतो त्या सगळ्या या रिजनमध्ये पहिलेपासूनच प्रचलित होत्या स्थापना याची गड मंदिर इथे आधीपासून होतं वरती आणि पूर्ण जो वरचा रामगिरी जे पर्वत आहे आता गड जे गडमंदिर आपण सगळं पूर्ण जो तो भाग आहे तिथे हे हे एक मेजर वैष्णव तीर्थक्षेत्र होतं तिथे वेगवेगळे दशावतारांचे मंदिरं होते जे की सोळाशे वर्ष जुने आहेत आणि पुढे जसं हे तर झालं वकाटक काळातलं जसजसं पुढे काळ सरकत गेला तसं इथली प्रचिती वाढत गेली महात्म्य वाढत गेलं आणि मग इथे अजून मंदिरं डेव्हलप झाले अजून गोष्टी इथे निर्माण झाल्या त्यातलीच एक ही कपूर पावडी त्या ज्या वरती खोल्या त्या आक त्यातल्या स्थापत्यशैलीचाच तो एक भाग आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं की ॲक्च्युअल त्यात ते काय उपयोगात ते, का उपयोगा ते आणलं जायचं हे तर आपल्याला कळत नाही पण ही गर्भगृहावरती असलेली एक खोली ही एक जी गोष्ट ही आपल्याला निरंतर फॉलो करत आलेले सगळे आर्किटेक्ट आणि स्थाप स्थापती हे आपल्याला दिसतं तर हे बाराव्या तेराव्या शतकापासून ते वै तेरा वै अगदी आपण भोसले काळ आणि मग पुढे जसं भोसले काळानंतर पण एक दोन जे देवळं नागपुरात आले त्यामध्ये आपल्याला सगळ्यांमध्ये ही एक सगळी कॉमन गोष्ट दिसून येते की एक खोली असते मी तर आज आपण या स्पेशल रिपोर्ट माहिती जाणून घेतली आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि विदर्भातील आणखी कुठल्याही पर्यटन स्थळाबद्दल किंवा धार्मिक स्थळाबद्दल आपल्याला माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या म्हणजेच सी न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता なますか